बिझनेस क्लबचा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांना क्लबतर्फे सन्मानित केले जाते. यंदा पुणे अचीव्हर्स डायमंड अवॉर्ड, पुणे अचीव्हर्स प्लॅटिनम अवॉर्ड व पीबीसी बिझनेस प्राईड अवॉर्ड अशा श्रेणीमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले. भरतनाट्यम गुरु व पीबीसी सदस्य डॉक्टर बिरल शहा व त्यांच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. दरवर्षी क्लबमध्ये महिला उद्योजिका एकमेकींमध्ये लाखोंची उलाढाल करतात. यामध्ये सर्वात जास्त सहयोग असलेल्या आणि क्लबचा पाया मजबूत करण्यासाठी कारणीभूत असलेल्या अल्मास कुची आणि डॉक्टर रेणुका गव्हाळे यंदा पिलर ऑफ पीबीसी अवॉर्डच्या मानकरी ठरल्या. तर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ऑफ द इयर शिल्पा वखारकर यांना मिळाले. सदर पुरस्कार सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे, नृत्यांगना नुपूर दैठणकर, मॉडेल स्मृती गवळी आणि क्लबच्या संचालिका संस्थापिका सपना काकडे यांच्या हस्ते देण्यात आले. सो आज पुणे बिझनेस क्लब चं अॅन्युअल फंक्शन होतं. सपना काकडेंनी हे सगळं ऑर्गनाईज केलं होतं आणि इथे खूप साऱ्या एंटरप्रेनर्स आल्या होत्या. या सगळ्या स्त्रियांना बघून आम्हाला एक छान उमेद मिळाली. तर सगळ्यांना आम्ही इकडे भेटलो आणि आमच्या चित्रपटाचं, जो चित्रपट येतोय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईचं प्रमोशन इथे केलं. प्रमोशन करत असताना खूप गोष्टी आम्ही बोललो आणि इतरांकडून सुद्धा खूप गोष्टी आम्हाला छान छान कळल्या आणि खरंच खूप छान वाटलं. कारण त्या स्वतः सुद्धा बिझनेस वुमन होत्या सगळ्या, त्यांचं अवॉर्ड फंक्शन होतं आणि आम्ही दोघी सुद्धा, तुम्ही स्मिताचं युट्यूब चॅनल बघता किंवा माझे क्लासेस किंवा भरतनाट्यमची अकॅडमी आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो मला आम्हाला कुठेतरी एक समान धागा जाणवला आमच्यामध्ये आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, म्हणजे मुक्ताई म्हणजे ती पण आई आहे आणि कुठेतरी ती सुद्धा त्या तिच्या भावंडांना एकत्र मिळून एकत्र पुढे नेते आहे. तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला एक सिमिलर आमच्या सगळ्यांमध्ये जाणवल्या आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की नक्की बघा दिग्पाल रांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा येतोय येत्या 2 ऑगस्टला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये. धन्यवाद, नक्की बघा. यशस्वीपणे व्यवसाय सांभाळून आपली नाती सुद्धा तितकीच मजबूतपणे सांभाळणाऱ्या उद्योजकांना विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये यामिनी दाहोत्रे आणि राजश्री दाहोत्रे यांना आदर्श जाऊबाई हा पुरस्कार मिळाला, तर मनाली दीक्षित, काजल जाधव दीक्षित आणि शिल्पा शिंदे, दीपा शिंदे यांना इन्स्पिरेशनल सिस्टर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे बिझनेस क्लब हा फक्त व्यवसायच नाही तर महिलांची एकमेकांमध्ये असलेली मैत्री तसेच त्यांचे नाते मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्नशील असते. क्लब मेंबर स्मिता पोटे यांच्या सिल्वोनेट या ब्रँडचे लोगो रजिस्ट्रेशन व लोगो लॉन्चिंग सोहळा देखील लक्षणीय ठरला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली दीक्षित यांनी केले होते. कार्यक्रमादरम्यान दिग्पाल लांजेकर यांनी लेखन व दिग्दर्शित केलेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या समाज प्रबोधन करणाऱ्या चित्रपटाविषयी विशेष प्रमोशन करण्यात आले. अन्वी काकडी हिने संत मुक्ताईच्या वेशामध्ये बसायदान सादर केले, तर केक आर्टिस्ट नमिता छत्रे यांनी विषयाला सादर करणारा केक देखील बनवला होता. आता विश्वात मकेले वे गेले भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मसल्यावे बसाय धानवे, जेखडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूतां परस्परे पडो मैत्री जीवांचे. संत मुक्ताई व ज्ञानेश्वर माऊली यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन मुक्ताई पुरस्कार या विशेष पुरस्काराने क्लब मेंबर खुशी पारिख यांना सन्मानित करण्यात आले. वर्षभर क्लबमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उत्तम कामगिरी करणाऱ्या सदस्यांना विशेष पुरस्कार व सर्टिफिकेट देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पूर्वा जोशी व इतर क्लब मेंबर्स यांच्या बाईग विशेष परफॉर्मन्सने झाली. यामध्ये कोरिओग्राफर पूर्वा जोशी यांनी स्वप्नील जोशी बनून गाण्याचे विशेष सादरीकरण केले. खूप सुंदर असा अनुभव भेटला आणि स्वप्नताईंचं, स्वप्न काकडे मॅडमचे खूपच धन्यवाद मानते मी की त्यांनी एवढ्या सगळ्या
मुलांना एकत्र ठेवून हा एक छान असा सुंदर उपक्रम त्यांनी आज राबवला आहे आणि खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि खूप सॉलिड एनर्जी होती सगळ्यांची, कार्यक्रममध्ये सगळं एकदम एनर्जेटिक मध्ये दिसले.